नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशींच्या लोकांची आज प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे जड जाईल. तर ऐतिहासिक स्थळावर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्वाचे कागदपत्रे बरोबर ठेवा. मेष राशीचा आजचा शुभांक आहे 3. वृषभ राशींच्या लोकांनी आपली तब्येत सुधारा, कारण कमजोर शरीर मनाची अवस्था देखील कमकुवत करते. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. वृषभ राशीचा आजचा शुभांक आहे 3. मिथुन राशींच्या लोकांना आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकते. मिथुन राशीचा आजचा शुभांक आहे 1. कर्क राशींच्या लोकांची मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्लसित व्हाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थ पुरवठा होईल. कर्क राशीचा आजचा शुभांक आहे 4. सिंह राशींच्या लोकांची इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. सिंह राशीचा आजचा शुभांक आहे 3. कन्या राशींच्या लोकांनी प्रतिदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्य उपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 1. तूळ राशींच्या लोकांनी अति खाणे टाळा, पेयापासून दूर राहा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास सहाय्य आणि प्रेम देतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. तूळ राशीचा आजचा शुभांक आहे 3. वृश्चिक राशींच्या लोकांचे पालकांची तब्येत काळजीचे कारण असेल. आणखीन पैसे कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमच्या निष्काळजीपणाच्या वागणुकीमुळे घरी आज तुम्ही टीकेचे धनी होण्याची दाट शक्यता संभवते. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक आहे 5. धनु राशींच्या लोकांनी आजच्या दिवशी 4 भिंती बाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. अनावश्यक वादावादीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल. शक्य असेल तर तर्कसुसंगत विचार करून वादावादी टाळा. धनु राशीचा आजचा शुभांक आहे 2. मकर राशींच्या लोकांनी अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. मकर राशीचा आजचा शुभांक आहे 2. कुंभ राशींच्या लोकांनी ताणतणाव दडपण टाळा, कारण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल पण खर्चिक देखील ठरेल. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबांचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 9. मीन राशींच्या लोकांनी मित्राने दिलेल्या ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कौटुंबिक पातळीवरील काही अडचणी प्रश्नांमुळे घरातील शांतता आणि निरोगी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. मीन राशीचा आजचा शुभांक आहे 7. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस.